नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये नेहमीप्रमाणे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज देखील आम्ही एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आपणासाठी. फक्त आजचा आपला विषय आहे साडेसाती कशी ओळखावी आणि ती साडेसात वर्षच का असते. कसं असते शनीची साडेसाती म्हटले की आपल्याला धडकी भरती, पण ती पहिला साडेसाती आपल्या राशीला आहे किंवा नाही ते आपण कसं ओळखायचं. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला सर याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आणि साडेसातीला घाबरायचं पण काही कारण नसतंय, कारण शनी जे हा शनी जे स्वामी महाराज आहेत आपले सर शनी महाराज, ते काही आपल्याला त्रास द्यायला बसलेले नाहीत. आपण व्यवस्थित वागलो, गर्व केला नाही, तर आपल्याला साडेसातीचा फारसा त्रास होत नाही. तर सगळी त्याबद्दल सर आपल्याला माहिती देतीलच. नमस्कार, पुन्हा एकदा गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज बऱ्याच जणांनी मला बऱ्याच जणांनी प्रश्न करून विचारले की साडेसाती बद्दल तुम्ही काही गोष्टी आम्हाला सांगा. तर आता कोणत्या व्यक्तीला साडेसाती चालू आहे किंवा नाही हे ओळखायचं कसं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर आता बघायचं काय आहे, आपली पत्रिका काढून बघायची आहे. पत्रिका काढल्यानंतर आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ज्या राशीमध्ये लिहिलेला आहे, म्हणजे आता चंद्र समजा पाच अंकामध्ये लिहिला असेल तर आपली रास सिंह आहे. आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की रास बरोबर आहे. बारा अंकामध्ये लिहिला असेल तर आपली रास मीन आहे आणि ती आपली चंद्र रास आहे आणि तीच आपली रास आहे असं आपण समजायचं आहे. आता बघूया आपण मेष ते मीन अशी मी बारा राशी इथे लिहिलेली आहे. सर्व ग्रह हे या राशीमधून मार्गक्रमण करत असतात. समजा चंद्र मेष राशीमध्ये जात असतो, वृषभ राशीत जात असतो, मिथुन राशीत जात असतो, असा सर्व बारा राशी पूर्ण करून परत मीन राशीतून परत मेष राशीमध्ये असे चंद्र मंगळ बुध गुरु शनी रवी हे संपूर्ण असे प्रत्येक राशीतून फिरत असतात. आता चंद्र कसा आहे, अडीच वर्षातून चंद्र हा अडीच दिवसातून एक रास बदलतो. चंद्र अडीच दिवसातून एक रास बदलतो, तसा हा शनी जो आपला ग्रह आहे तो अडीच वर्षातून एक रास बदलतो. म्हणजे ऍक्टिव्ह कोण झाला, चंद्र झाला का शनी झाला, तर ऍक्टिव्ह सगळ्यात जास्त झाला चंद्र आणि शनी हा स्लो जाणारा ग्रह आहे. म्हणजे 30° पूर्ण करण्यासाठी 2.5 वर्ष शनीला लागतात आणि तोच चंद्र 30° पूर्ण करण्यासाठी फक्त 2.5 दिवस घेतो. म्हणजे असं सुद्धा असतं की ज्यांचा चंद्र चांगल्या घरामध्ये आहे किंवा पॉवरफुल आहे ते ऍक्टिव्ह असतात आणि ज्यांचा शनी पहिल्या स्थानामध्ये वगैरे असेल तर ते थोडा आळशी स्वभावाचे असतात, स्लो करणार सगळी कामं जी आहे मंद प्रमाण मंद काम करणारे असतात. तर आता या ठिकाणी आपण ओळखायचं आहे की आपल्या राशीला साडेसाती चालू आहे किंवा नाही आणि ती आपण कशी ओळखायची आणि ती साडेसात वर्षच का असते. आणि कोणीही काही सांगितलं तरी विश्वास ठेवू नका. जे सर सांगतात की साडेसाती कशी ओळखायची, तर त्या पद्धतीनं आपण साडेसाती 100% ओळखू शकतो. बरोबर आहे, आणि शास्त्रोक्त पद्धतीनं सांगतोय मी तुम्हाला, म्हणजे जे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते. आता शनी 29 एप्रिल 2022 पर्यंत मकर राशीत आहे, म्हणजे हे आहे सध्याचं ग्रहमान आत्ताचं सांगायला आणि नंतर तो कुंभेमध्ये जाणार आहे. म्हणजे 29 एप्रिल 2022 नंतर तो कुंभे जाणार आहे. म्हणजे आता आपलं साल चालू आहे 2020 डिसेंबर, याचा अर्थ शनी हा मकर राशीमध्ये आहे. आता मकर रास कितीवी आहे या ठिकाणी, 10वी. आता 2.5 वर्ष शनी एका राशीत राहतो बरोबर आहे. हा 2.5 वर्ष मकर राशीमध्ये राहिलेला, ज्यावेळी मकर राशीमध्ये शनीने एंट्री केली त्यावेळी कुंभ राशीला साडेसाती चालू झाली. मकर राशीमध्ये एंट्री केल्यावर कुंभ राशीला चालू झाली आणि मकर राशीमध्ये ज्यावेळी इथं आले त्यावेळी धनुची शेवटची 2.5 वर्ष साडेसाती चालू झाली. आता मकर राशीमध्ये जेव्हा शनी इथं आहे तेव्हा धनुची 2.5 वर्ष, मकरची 2.5 वर्ष आणि कुंभेची 2.5 वर्ष. आता मकरेच्या साडेसातीचा आपण सुरुवातीला विचार करूया. जेव्हा धनु राशीमध्ये शनी एंट्री केली, धनु राशीमध्ये ज्यावेळी शनीने एंट्री केली
त्यावेळी काय होणार, मकर राशीला साडेसाती चालणार, म्हणजे पहिली अडीच वर्षाची साडेसाती मकर राशीला धनु राशीमध्ये एंट्री केल्यावरतीच चालू झाली, म्हणजे ह्याची झाली अडीच वर्ष। मकर राशीमध्ये शनी अडीच वर्ष राहणार आहे म्हणून तो अडीच वर्ष इथे, म्हणजे मकर राशीची ही अडीच वर्ष, आणि कुंभ राशीमध्ये ज्यावेळी शनी जाईल त्यावेळी ह्यांची अडीच वर्ष, म्हणजे मकर राशीला पहिली अडीच वर्ष, दुसरी अडीच वर्ष आणि शेवटची म्हणजे अंतिम अडीच वर्ष, म्हणजे पहिली अडीच वर्ष असे म्हणून साडेसात वर्ष पूर्ण होतात। तर आता तीस वर्षानंतर प्रत्येक राशीमध्ये हा शनी पुन्हा येतो, म्हणजेच आपल्याला तीस वर्षानंतर पुन्हा साडेसाती येते, आणि त्यातून साडेसात वर्ष जर आपण कमी केली म्हणजे सुरुवात आणि शेवट, तर साडे बावीस वर्षानंतर आपल्याला पुन्हा साडेसाती येते। तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की साडेसात वर्ष कशी, तर धनु राशीमध्ये एंट्री केल्यावरती मकर राशीला साडेसाती पहिली अडीच वर्ष चालू झाली, नंतर इथे दुसरी अडीच वर्ष चालू झाली म्हणजे मधली साडेसाती म्हणतात, आणि इथे कुंभ राशीमध्ये केले की अंतिम अडीच वर्षाची साडेसाती। आता हा मकर राशी नंतर हा जो कुंभेमध्ये जाणार आहे शनी, केव्हा, 29/4/2022 ला, त्यावेळेला काय होणार, मकर राशीची शेवटची अडीच वर्ष चालू होणार, कुंभ राशीचे मधली अडीच वर्ष चालू होणार, आणि मीन राशीला साडेसाती सुरुवात होणार। बरोबर, याचा अर्थ असा आहे की 29 एप्रिल 2022 पर्यंत मकर राशीला मधली अडीच वर्ष आहे, धनु राशीला शेवटची अडीच वर्ष आहे, आणि कुंभ राशीला सुरुवातीची अडीच वर्ष आहे। अशा पद्धतीनं अशी साडेसात वर्ष पूर्ण केली जातात। आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या राशीला किती वर्ष त्रासाची जातात आणि फायद्याची जातात। पुढच्या भागामध्ये सांगणार आहे कोणत्या राशीला पहिली अडीच वर्ष त्रासाची जातात का, मधली अडीच वर्ष त्रासाची जातात का, शेवटची अडीच वर्ष त्रासाची जातात। फक्त आपल्याला शनिग्रह काय सांगतो, गर्व करायचा नाही, माझं म्हणणंच खरं आहे असं म्हणायचं नाही, आणि ज्यांचा अशा पद्धतीचा स्वभाव आहे त्यांना साडेसाती त्रासाची जात नाही। आता काही ठराविक राशींमध्ये हे गुणधर्म असतात, तर त्यासाठी त्यांनी ते गुणधर्म थोडा स्वभाव कमी करायला पाहिजे, तर शनीचा साडेसातीचा प्रभाव कमी राहतो। पुढच्या भागामध्ये कुठल्या राशीला कोणत्या वर्षी त्रास जे असतात हे पण सांगणार आहे, आणि त्यानंतर जर साडेसाती चालू असताना आपण काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या देवतेची उपासना करायची की जेणेकरून आपल्याला साडेसातीचा त्रास कमी होईल। आणि आता सगळ्यांच्या लक्षात आलं ना, म्हणजे धनु मकर आणि कुंभ या राशींनी सध्या गर्व करायचा नाही, आपलं म्हणणं खरं करायचा, अट्टाहास ठेवायचा नाही, सर्वांशी सॉफ्ट प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे साडेसातीची जी वर्ष काही प्रत्येक राशीला राहिलेली आहे ती सुसह्य होतील। आणि जाताना अडीच वर्ष जे असतात ती नेहमी चांगलं करूनच जातो, साडेसाती असं सांगते म्हणजे शनी आपल्याला असं शिकवतो, तो हिरा आहे का लोखंड आहे ही परीक्षा साडेसाती मध्ये केली जाते, जो हिरा आहे तो हिराच राहणार आहे आणि जो लोखंड आहे तो लगेच वितळून निघून जाणार आहे, हिरा आहे तो चमकणारच आहे, त्यामुळे बरोबर आहे, त्यामुळं ही आपली परीक्षा आहे असं समजायचं, आणि आपण ते दिवस योग्य पद्धतीनं गर्व न करता कंठायचे आहे। पण यासाठी आता तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तर पाहिजे असतील तर तुम्ही ह्याला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, आणि फ्री मध्ये मी तुम्हाला ही आपल्याला नॉलेज देत आहोत, तर ह्याचा आपण फायदा सर्वांनी उठवायचा आहे। नमस्कार।